बुलेटिनच्या सुरुवातीला जाऊया विधान भवनामध्ये, विधानसभेमध्ये जाऊया। विधानसभेमध्ये गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। तसा प्रस्ताव विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलाय। निलंबित आमदारांमध्ये आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, राम सातपुते या आमदारांचा समावेश आहे। नेमकी कोणत्या 12 आमदारांचं निलंबन झाले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आशिष शेलार, गिरीश महाजन, पराग अळवणी, या आमदारांचं विधानसभेत निलंबन झालेलं आहे। राम सातपुते, संजय कुटे, अभिमन्यू पवार, अतुल भातकळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल या आमदारांचं सुद्धा विधानसभेतून वर्षभरासाठी निलंबन झालेलं आहे। योगेश सागर आहेत, नारायण कुचे आहेत, कीर्तिकुमार बागडिया यांचं सुद्धा निलंबन करण्यात आलेलं आहे। दरम्यान भाजपच्या या आमदारांचं निलंबन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते, आणि आशिष शेलार यांनी यावर नेमकी काय म्हटलंय ते ऐकूया। ओबीसी आरक्षणाकरता 12 काय, पूर्ण 106 आमदारांना सस्पेंड केलं तरी आम्ही संघर्ष हा करतच राहू। भारतीय जनता पार्टी जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण परत येत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहील। एक वर्ष नाही, 5ही वर्ष आमचं या ठिकाणी सदस्यपद रद्द झालं तरी आम्ही त्याची पर्वा करत नाही। आज सभागृहामध्ये जी काही घटना घडली आणि त्यावर ज्या पद्धतीची शिक्षा सुनावली गेली, हा सगळा प्रकार बघितल्यावर तालिबानी संस्कृतीला सुद्धा लाजवेल असे नवे तालिबानी ठाकरे सरकारमध्ये आले आणि त्यामुळे हे नवे तालिबानी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने महाराष्ट्रात राज्य करू पाहतायत याचा मी जाहीर निषेध करतो।